नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये 18 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना, 25 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार. आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचे प्रशासनाचे निर्देश. पदयात्रेमुळे हिंदुस्थान जवळून पाहता आला, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी. आणि महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान विजेतेपदाची लढत. आता सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 18 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असून 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 26 एप्रिल रोजी अर्जाची छाननी होणार आहे तर 29 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 13 मे रोजी मतदान होणार असल्याचं स्वामी यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या निवडणुकीसंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, 2040 मतदान केंद्रावर औरंगाबाद लोकसभेचं मतदान संपन्न होणार आहे. टोटल 20,35,023 मतदार आहे. जवळजवळ 9,69,958 महिला मतदार आहेत आणि पुरुष मतदार आहेत 10,64,000. संपूर्ण पोलिंग स्टेशनचं नियंत्रण औरंगाबादमध्ये 13 असे हे महिला भगिनीच्या महिला मार्फत चालवणारं पोलिंग स्टेशन असेल. निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांनी लातूर इथं पत्रकारांना यासंदर्भातली माहिती दिली. त्या म्हणाल्या, मसल, मिसइन्फॉर्मेशन, मनी या सगळ्या आपल्याला माहीत आहेत. या चारीच्या बाबतीत आम्ही आपला जो ऍक्ट आहे याच्याप्रमाणे ज्या गोष्टी आहेत मिसइन्फॉर्मेशन दिली, सोशल मीडियावर पण आमचं जे पथक आहे पूर्ण फ्लाइंग स्क्वॉड्स त्यामध्ये कार्यान्वित राहणार आहे. सी विजिल सारखे ऍप या ठिकाणी कार्यान्वित आहेत. कोणी कुठल्या बाबतीत जाहिरात ही स्पष्ट त्या ठिकाणी नमूद करणं हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे याचा जर भंग झाला किंवा या प्रक्रियेला अनुसरून कोणी कार्यवाही केली नाही तर त्याच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल. लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन कारवाईसाठी सज्ज असल्याचं सांगितलं. बीड लोकसभा मतदारसंघातही आदर्श आचारसंहिता लागू झाली असून राजकीय पक्षांनी आणि प्रतिनिधींनी त्यांच्या मार्गदर्शक तत्वाचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भातल्या बैठकीत त्या बोलत होत्या. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यालयात 5 प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येईल असं त्या म्हणाल्या. राजकीय पक्षांशी निगडीत विविध मंजुरी एक खिडकीमधून दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यात 4th टप्प्यात म्हणजेच 13 मे रोजी मतदान होणार असून हा काळ विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्याचा असतो, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक लोकांनी आणि विशेषतः तरुणांनी भाग घ्यावा असं आवाहनही जिल्हाधिकारी मुंडे यांनी केलं आहे. जालना लोकसभेसाठी 19,36,990 मतदार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज दिली. यामध्ये 10,18,251 पुरुष तर 9,16,319 स्त्री आणि 51 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. जिल्ह्यात 18 ते 19 या वयोगटातल्या नवमतदारांची संख्या 24,121 आहे. 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या तसंच दिव्यांग मतदारांना प्रथमच टपालाद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं. या निवडणुकीच्या अनुषंगानं आवश्यक सर्व तयारी केली जात असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पहिलं प्रशिक्षण पूर्ण झाल्याचं जिल्हाधिकारी पांचाळ म्हणाले. जालना लोकसभा मतदारसंघासाठी 4th टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. सांगली जिल्ह्यात 3rd टप्प्यात मतदान होणार असून 7 मे रोजी मतदान होईल. या जिल्ह्यात 24,22,200 मतदार असून 12,36,308 पुरुष मतदार तर 11,85,776 स्त्री मतदार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी आज सांगितलं. अमरावती लोकसभा मतदारसंघात 19,28,970 मतदार असून 9,40,850 पुरुष तर 8,88,034 स्त्री मतदार आणि 86 तृतीयपंथी मतदार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज दिली. मतदार नोंदणीसाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मिळालेल्या प्रतिसादावर मतदार याद्या अंतिम करण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अमरावतीमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
कन्याकुमारी ते काश्मीर 4000 किलोमीटरची पदयात्रा केल्यामुळे हिंदुस्तान जवळून पाहण्याची संधी आपल्याला मिळाली असं काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज सकाळी मुंबईत मणिभवनला भेट देऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत न्याय संकल्प पदयात्रा काढली. न्याय संकल्प यात्रेनंतर घेतलेल्या सभेत गांधी बोलत होते. आपण जो हिंदुस्तान समजत होतो त्यापेक्षा तो वेगळा असल्याचं या यात्रेतून समजलं असं त्यांनी नमूद केलं. देशातील सर्वात विद्वान शास्त्रज्ञांजवळ जेवढं ज्ञान आहे तेवढंच ज्ञान शेतकऱ्यांजवळ आहे. बीडी कामगार महिलांच्या हातात जे कौशल्य आहे त्याचा आदर केला जात नाही. या घटकांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. त्यांना आर्थिक मदत झाल्यास मोठा फरक पडेल असं ते म्हणाले. हिंदुस्तान द्वेषाचा देश नाही तर प्रेमाचा देश आहे. भारत जोडो यात्रेतून लोकांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्यावर अन्याय होत असल्याचं दिसलं. त्यामुळेच दुसऱ्या यात्रेत न्याय हा शब्द जोडला असल्याचं गांधी यांनी सांगितलं. थोड्याच वेळात शिवाजी पार्क इथं गांधी यांच्या यात्रेच्या समारोपाची सभा होत आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीतल्या इतर घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा होत आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, यूट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं पुण्यात आयसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवायांप्रकरणी पुण्यातल्या 4 स्थावर मालमत्ता दहशतवाद्याचं उत्पन्न म्हणून जप्त केल्या आहेत. या मालमत्तांचा वापर स्फोटकं बनवणं आणि दहशतवादी कृत्यांचं प्रशिक्षण आणि नियोजनासाठी केला जात होता. एनआयएनं या प्रकरणात सर्व 11 आरोपपत्र आधीच दाखल केली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेदरम्यान आज नागपूर इथं दत्तात्रय होसबळे यांची सहकार्यवाहक म्हणून फेरनियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती वर्ष 2027 पर्यंत असेल अशी माहिती संघटनेतर्फे सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे देण्यात आली. होसबळे हे 2021 पासून या पदावर कार्यरत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी आज मुंबई इथं एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमशा पाडवी यांनी आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी समाजासाठी कायम संघर्ष केला. या समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. आज त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे या भागातल्या नागरिकांना दिलासा देणं शक्य होणार आहे असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम सामना होणार आहे. नवी दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर हा सामना होईल. संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होणार आहे. दिवंगत नामवंत नाटककार मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून मुंबई इथं परवा मंगळवारपासून 22 मार्च दरम्यान विशेष नाट्य महोत्सव होत आहे. महाराष्ट्र शासनाचं सांस्कृतिक कार्य संचालनालयासह काही मान्यवर रंगकर्मींच्या विशेष पुढाकारानं हा महोत्सव होत आहे. श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह इथं या महोत्सवात विनामूल्य नाट्य महोत्सव तसंच कालेलकरांची शब्दबद्ध केलेल्या सांगीतिक गीतांच्या मैफिलीचा विशेष सोहळा होणार आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील कनेरवाडीच्या नागरिकांनी त्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज धरण आंदोलन केलं. या भागात पाणी टंचाई असल्यानं लघुसिंचन धरणातलं पाणी नदीपात्रात सोडण्यात यावं या प्रमुख मागण्यांसाठी ग्रामस्थांनी धरणं आंदोलन केलं आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाची टक्केवारी वाढवून ती 75% नेण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सुमारे 61% मतदान झालं. या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्यावर त्यासंबंधी राज्यातल्या तयारीची माहिती त्यांनी आज दिली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये 18 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना 25 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार. आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचे प्रशासनाचे निर्देश. पदयात्रेमुळे हिंदुस्तान जवळून पाहता आला. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान विजेतेपदाची लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.